नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर हे बघा येत्या काही महिन्यांमध्ये काही महत्त्वाच्या भरती परीक्षांचे आयोजन राज्यामध्ये केले जाणार आहे येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये बघा येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये ऑलमोस्ट पस्तीस हजार पदांकरिता जाहिराती प्रसिद्ध केल्या जाणार आहेत या सर्वच्या सर्व भरती परीक्षा तुमच्यासाठी खूप जास्त महत्वपूर्ण आहेत म्हणून बघा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच भरती परीक्षांबाबत माहिती घेणार आहोत ठीक आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर वेळोवेळी प्रसिद्ध होत असतात म्हणून तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आता आपण वळूया आपल्या पहिल्या भरती परीक्षेकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वात आधी आपण तलाठी भरतीविषयी माहिती घेऊया टोटल जागा बघा चार हजार एकशे बावीस पदांकरिता तलाटी भरती आयोजित होणार आहे परंतु बघा संपूर्ण चार हजार एकशे बावीस जागा तलाटी भरतीमध्ये म्हणजेच यावर्षी होणाऱ्या तलाठी भरतीमध्ये भरल्या जाणार नाहीत ठीक आहे या जागा बघा तीन फेजेसमध्ये भरल्या जाणार आहेत तीन फेजेस होणार आणि यामध्ये पहिल्या फेजमध्ये हजारपेक्षा जास्त जागा हजार प्लस जागांसाठी पहिली ॲडवर्टाइजमेंट येणार आहे ठीक आहे यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन होणं तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे बघा ठीक आहे याची जाहिरात जी आहे जानेवारी महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये किंवा बघा जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे याशिवाय बघा या परीक्षेकरिता एम एस सी आय टी प्रमाणपत्र असणे खूप जास्त गरजेचे आहे म्हणून बघा तुम्ही या परीक्षेसाठी तयार राहायला पाहिजे ठीक आहे तर बघा आता आपण वळूया आपल्या पुढच्या भरती परीक्षेकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही आजची आपली दुसऱ्या नंबरची भरती परीक्षा आहे एम पी एस सी लिपिक भरती परीक्षा यावर्षी पहिल्यांदा आयोजित होणार आहे ठीक आहे याआधी बघा सर्वच्या सर्व ज्या लिपिक लिपिकची जी पदे आहेत ती विभागामार्फत भरली जायची परंतु यावर्षीपासून लिपिक पदे एकत्रित करून एम पी एस मार्फत भरण्यात येणार आहे ठीक आहे आणि म्हणून बघा भरपूर जागा आहेत जागांची संख्या बघा पदांची संख्या बघा सात हजार पाचशेपेक्षाही जास्त पदांकरिता ही भरती परीक्षा आयोजित केली जाणार आहे ठीक आहे यामध्ये बघा तुम्हाला ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे आणि सुद्धा टायपिंगसुद्धा टायपिंगसुद्धा तुमचं झालेलं असायला पाहिजे यामध्ये बघा जानेवारी महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाईजमेंट येणार आहे ठीक आहे आणि बघा एप्रिलपर्यंत एप्रिलपर्यंत ही परीक्षा राज्यभर आयोजित केली जाणार आहे ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे ओके तर बघा आता आपण बोलूया आपल्या तिसऱ्या नंबरच्या भरती परीक्षेकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो नगरपालिका भरती परीक्षा ही सुद्धा एक महत्त्वपूर्ण भरती परीक्षा आहे याच महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाईजमेंट येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे यामध्ये बघा टोटल पदांची संख्या एक हजार नऊशेपेक्षा सुद्धा जास्त पदांकरिता ही भरती परीक्षा आयोजित केली जाणार आहे आणि यामध्ये बघा वेरियस पोस्ट आहेत निरनिराडी पदे आहेत आणि या निरनिराळ्या पदांकरिता जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा वेगवेगळं लागत असते ठीक आहे आणि बघा याच महिन्यामध्ये आजची तारीख एक आहे बघा आजची एक तारीख आहे आणि याच महिन्यामध्ये याची ॲडवर्टाइजमेंट येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर या परीक्षेकरिता तुम्ही तयार राहायला पाहिजे आता आपण अपन वळूया आपल्या पुढच्या भरती परीक्षेकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती परीक्षा ही भरती परीक्षा दोन हजार एकोणवीसमध्ये आयोजित केल्या जाणार होती परंतु काही कारणास्तव ही भरती परीक्षा पोस्टपॉन करण्यात आली आता बघा ही भरती परीक्षा पुन्हा एकदा आयोजित केल्या जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नव्हते त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता पुन्हा एकदा ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे ठीक आहे पात्रता बघा ग्रॅज्युएशन असणे गरजेचे आहे आणि बघा ऑलमोस्ट सोळा हजारच्या जवळपास यामध्ये पदांची भरती केली जाणार आहे ठीक आहे आता बघा ही भरती परीक्षा भरपूर पोस्टपॉन झालेली आहे आणि आतासुद्धा या भरती परीक्षेबाबत सांशक्ता आहे कधी होणार काय होणार याबाबत आतासुद्धा संपूर्ण क्लिअरिटी मिळालेली नाही ओके तरीसुद्धा बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते ओके ही परीक्षा भरपूर लेट झालेली आहे परंतु बघा पदांची संख्या खूप जास्त आहे आणि ऑलमोस्ट सर्वचे सर्व विद्यार्थी या परीक्षेकरिता एलिजिबल असणार आहेत म्हणून या परीक्षेसाठी तुम्ही तयार राहायला पाहिजे तर बघा आता आपण वळूया आपल्या पुढच्या भरती परीक्षेकडे तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्यसेवा भरती परीक्षा ही भरती परीक्षा गट क आणि गट ड संवर्गांकरिता होणार आहे ठीक आहे ही भरती परीक्षा सुद्धा कॅन्सल करण्यात आलेली होती याआधी ही भरती परीक्षा आयोजित करण्यात आलेली होती परंतु बघा पेपर फुटी झाल्या कारणाने ही भरती परीक्षा रद्द करण्यात आली आता बघा पुन्हापासून ही परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे पुन्हा एकदा या परीक्षेचे फॉर्म येणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नव्हते त्या विद्यार्थ्यांसुद्धा त्या विद्यार्थ्यांनासुद्धा पुन्हा एकदा फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे यामध्ये सुद्धा बघा यामध्ये सुद्धा बघा सहा हजार दोनशे जागा सुद्धा भरपूर जागांकरिता पदभरती आयोजित केल्या जाणार आहे ठीक आहे याची ॲडव्हर्टाइजमेंटसुद्धा बघा जानेवारी महिन्यामध्ये ठीक आहे जानेवारी टू फेब्रुवारी महिन्यामध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते ठीक आहे आता आपण वळूया आपल्या पुढच्या भरती परीक्षेकडे तर बघा विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती परीक्षा पदांची संख्या बघा ऑलमोस्ट बघा दीड हजारच्या जवळपास पदे आहेत ठीक आहे दीड हजारपेक्षाही जास्त पदांकरिता वनरक्षक भरती परीक्षा आयोजित केल्या जाणार आहे यामध्ये सुद्धा बघा जानेवारी महिन्यामध्ये याची ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते ठीक आहे जानेवारी महिन्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट येऊ शकते आणि मार्च महिन्यापर्यंत ही परीक्षा आयोजित केल्या जाऊ शकते ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो या सर्व भरती परीक्षा येत्या दोन ती तीन ते तीन महिन्यांमध्ये या सर्वच्या सर्व भरती परीक्षांच्या ॲडव्हर्टाईजमेंट येऊ शकतात म्हणून बघा जेवढे सर्टिफिकेट असतील प्रमाणपत्र असतील ते सर्वचे सर्व प्र ते सर्वचे सर्व प्रमाणपत्र तुम्ही रेडी ठेवायला पाहिजे तुमच्याकडे प्रमाणपत्र रेडी असतील तर तुम्ही कोणताही फॉर्म भरू शकता ठीक आहे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आपलं टेलिग्रॅम चॅनलसुद्धा आहे टेलिग्रॅम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता ठीक आहे तर बघा आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अभ्यास करत राहा या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून टाका धन्यवाद